वाळूज महानगर परिसरातील राजनगाव शेंपूंचे येथे हायवा ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात 3 वर्षीय चिमुकली जागीच ठार झाली आहे. वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकच्या चाकाखाली चिरडून 3 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रांजणगाव शेनपुंजी येथे घडली. रांजणगाव शेनपुंजी येथील न्यू गणेश नगरातील सचिंद्र मनोहरे हे पत्नी आणि मुलगीसह दुचाकीने जात होते. दुचाकीच्या समोरील टाकीवर मनश्री बसली होती. ते तिघे रांजणगाव येथील नर्सरी कॉलनी जवळ आले असता समोरून भरधाव येणाऱ्या वाळूचा हायवा ट्रकच्या प्रकाशाने सचिंद्र यांना रस्ता दिसला नाही. परिणामी त्यांचा तोल गेला. ते गाडीला सावरत असताना समोर बसलेली मनश्री खाली पडली. ती 10 टायर असलेल्या वाळूच्या हायवा ट्रकच्या चाकाखाली सापडून चिरडली गेली. सचिंद्र यांनी देशमुख नावाच्या एका तरुणाला सोबत घेऊन तिला घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे रांजणगाव येथील नागरिक संतप्त झाले होते. या घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल नामदेव सुरडकर, सोनाजी बुट्टे, रमेश गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत हायवा ट्रक ताब्यात घेतला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.